Hi, welcome to Asha's Creations. ഇന്ന് നമുക്ക് ഗോതമ്പുപൊടി പഴവും ഉപയോഗിച്ച് നല്ല ടേസ്റ്റി ആയിട്ടുള്ള ഒരു നാലുമണി പലഹാരം തയ്യാറാക്കി എടുക്കാം. അപ്പോൾ ഈ സ്നാക്ക് തയ്യാറാക്കുന്നതിനു വേണ്ടിയിട്ട് ആദ്യം തന്നെ നമുക്ക് ശർക്കര ഒന്ന് മെൽറ്റ് ചെയ്ത് എടുക്കണം. അപ്പോൾ ഇത് നല്ല ഹെൽത്തി ആയിട്ടുള്ള ഒരു പലഹാരമാണ് ട്ടോ. അപ്പോൾ ഞാൻ ഇവിടെ 1 കപ്പ് ശർക്കരയാണ് എടുത്തിരിക്കുന്നത്. അതായത് 200 ഗ്രാം ശർക്കര എടുത്തിട്ടുണ്ട്. അതൊരു സോസ് പാലയിട്ട് ഇട്ട് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ഇനി ഇതിലേക്ക് ഒരു अर कप वूडी नमक मेल्ट इन स्टवल वह मेल्टई वन नमुक फ्लेम ऑफ अं शर्क पानी अरचि वो इन अड़ा पड़ो अब अवेट पान स्टवल वे कुछ नोर टेबल स्पू नोड़ा मैं कुछ क्याश नट्स इन वहट नगर वे अदयोग मो अल क्याश नट्स ऑप्शनल इन रु पड़ चेत रेतपड़ी अब ऐतपड़ रूर मूर ग्राम वन इन नाइट वहच्चा इन अर कप तेना चर चेक अहम वैलिए कष्ण कड़कने उड़ोड़ू अदायडी आई इन फ्लेम ऑफ कलर चेजा आवश्यक इत्र वन मैट वाड़ू पड़े वेंद नण कू अब फ्लेम ऑफ स्ना वेट बैटर रेडी आक अवेट और कप गोदी अदर बउल इनके काल टीसपूं उप अर टीसपू ऐलपुड़ी इन शर्करपानी चेरत इतर 200 ml शर्करपानी नमुक किटी अब चेरत नोल मिक्सा इन आ पड़ती कूट चेरत इनिटे मिक्सा वेल कुा कुछ वे चेत अर कप वेलू चेरती नोल मिक्सा नैटर रेडी आकड़ा अंत या केटेड़ी अब ऐसी स्टील प्लेट उपयोग मैं चुरी वाड़ी इटें इन पकर नम्बर बटर पेपर अद्क इन वाड़ेल मिले कुछ ओइल अप्लई अब या वेच्चेद वेच्चमात्र नमक कूटियाँ ना पेरफेक्ट कौन अब विरानी वेट वो ई वाड़ेल के वो अब वाड़ेल और इतना वरूलो ए डिसेन वो ना भंगी अंटीट कूड़ी नण कूल वाड़ेल वेंद नण वाटी वे अब नमुक मिक्स कुछ अब इन कुण ना इडली पात्र वैचा कुण अब नमक कुान वे अब इडली पात्र कुछ वेल तिपान वैच तक वैचे इन मीडियम फ्लैम और इवेद मिनट कुछ कुकमाटी आई सैड पीड़ित नमक कुटीट नाइट कटी अब ट्राई नोको
അപ്പോൾ ഇനി ഇതൊന്ന് കട്ട് ചെയ്തു നോക്കാം. ഇതാ നല്ല പെർഫെക്റ്റ് ആയിട്ട് എണ്ണ വന്നിട്ടുണ്ട്. ഇതെല്ലാവരും ഒന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക കേട്ടോ. എന്നിട്ട് നിങ്ങളുടെ അഭിപ്രായങ്ങളും നിർദ്ദേശങ്ങളും ഒക്കെ കമൻസിലൂടെ അറിയിക്കുക. അപ്പോൾ നല്ലൊരു റെസിപ്പിയുമായി വീണ്ടും കാണാം. എല്ലാവർക്കും നല്ലൊരു ദിവസം ആശംസിക്കുന്നു. താങ്ക് യു ഫോർ വാച്ചിങ് ആയിഷസ് ക്രിയേഷൻസ്.